पूर्ण दृष्टीहीन असणाऱ्या रेखा भोसलेनी जिंकली दहावीच्या परीक्षेची लढाई रायटरच्या मदतीने मिळवले तब्बल एकोणऐंशी टक्के गुण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या चाळीसाव्या वर्षी केली दहावी पास रेखा भोसले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव वय आणि शारीरिक व्यंग शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही इच्छाशक्ती प्रबळ असेल तर यशाला गवसणी घालता येते हे ओगलेवाडी तालुका कराड येथील अंध महिला रेखा भोसले यांनी दाखवून दिले आहे वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्णपणे दृष्टीहीन असणाऱ्या रेखा भोसले यांनी रायटरच्या मदतीने तब्बल एकोणऐंशी टक्के गुण मिळवत यशाचा झेंडा फडकवला आणि भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला मलकापूरच्या स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील विद्यालयातून रेखा भोसले यांनी दहावीची परीक्षा दिली होती हालाकीच्या परिस्थितीमुळे रेखा भोसले यांना शिक्षण घेता आलं नाही बावीस वर्षांपूर्वी सातवी पास झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली मात्र शिक्षणाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती दृष्टीहीन असूनही त्या कॅलेंडर रांगोळी फुटाने शेंगदाणे विकतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतात रेखा भोसले यांची दहावी पास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती त्यामुळे त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला मलकापूर येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील विद्यालयातून नंबरचा फॉर्म भरून त्यांनी परीक्षेची तयारी केली संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक सदानंद शेवाळे मुख्याध्यापक जीवन फुके शिक्षक सचिन चव्हाण सुधाकर कांबळे अपूर्णा गरुड कर्मचारी महेंद्र आंबवडे अशोक साठे यांचे त्यांना अनमोल योगदान लाभले प्रभारी इच्छाशक्तीच्या बळावर रेखा भोसले यांनी रायटरच्या मदतीने दहावीच्या परीक्षेत तब्बल एकोणऐंशी टक्के गुण मिळवत यशाचा झेंडा फडकवला त्यांच्या यशाचा आदर्श डोळसांनीही घ्यावा असाच आहे रेखा भोसले यांच्या शिकण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीला मानाचा मुजरा एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड